अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आपले विचार हेच आपल्या यशाचे शिल्पकार असतात। विचारांचा प्रभाव आपल्या मनावर पडत असल्याने त्यातूनच मनुष्याचे जीवन घडत असते। त्यामुळे शालेय जीवनात ध्येय निश्चित करून विचारांना योग्य दिशा द्या, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे यांनी केले। महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आयोजित 10वीच्या शुभेच्छा समारंभाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती देवी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। त्याचबरोबर उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर यांच्या मार्गदर्शनातून रुपाली सोनवणे या विद्यार्थिनीने साकारलेल्या काव्यधारा या हस्तलिखित काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्याची तारीख निश्चित असते, पण तारीख फाशीच्या आदल्या दिवशी त्याला बोलवलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की तुला फाशी नाही, पण तू एका सर्पदंशाने तुला तुझा मृत्यू घडवून आणलं जाणार आहे। काय सांगितलं जातं? एक विषारी सर्पाचा दोष तुला करून तुझा मृत्यू आम्ही करणार आहोत, तुला आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा देणार आहोत। दुसरा दिवस उजाडतो, रात्रभर तो कधी विचार करतो की उद्या मला विषारी सर्प दोष केला जाणार आहे आणि मी मरणार आहे। उद्या मला विषारी सर्पाचा दोष केला जाणार आहे आणि मी मरणार आहे, रात्रभर तो विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी सरळ त्याची ती वेळ येते ठरलेली, ज्यावेळेस त्याला सर्पदोष केला जाणार असतो ती वेळ येते। त्यावेळेस एका गारुड्याच्या त्या टोपलीमध्ये सर्प आणलेला आहे, त्याला तो दाखवला जातो आणि नंतर आपल्याला माहिती आहे की फाशी देताना त्या कैद्याचे डोळे बांधले जातात। त्यावेळेस त्याला सुद्धा फाशी म्हणजे सर्पदोष करण्यापूर्वी त्याचे डोळे कापडाने बांधले जातात आणि ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आदेश दिला जातो की आता दोष करायला, विषारी सर्पाचा दोष याला करावा। विषारी सर्पाच्या दोषाच्या वेळेस एक कैद्याला माहिती असतं की आपल्याला विषारी सर्पाच्या दोषाने आपल्याला मृत्यू येणार आहे, त्याला त्याच वेळेस विषारी सर्प नाही पण टाचणी टोचली जाते। काय होतं? टाचणी टोचली जाते आणि टाचणी टोचता बरोबर त्या कैद्याचा मृत्यू होतो। का होतं? शंभर घाबरून त्याने रात्रभर विचार केलेला असतो की मला उद्या काय होणार आहे, त्या विचाराचा परिणाम त्याला समोर दाखवलं जातं की त्याला दोष करण्यासाठी सर्प आणलेला आहे, त्या परिस्थितीचा परिणाम त्यावेळेस तो स्वतः स्वीकारून टाकतो की आता मी सर्पदोषाने मरणार, परंतु प्रत्यक्ष टाचणी टोचल्यावर सुद्धा तो मरण पावतो आणि त्याला पुढचं लक्ष घ्या, त्याला आपण म्हणतो की काय ते पोस्टमार्टम करून त्या कैद्याचा मृत्यू कशामुळे झाला हे तपासलं जातं। कशामुळे झालेला असतो त्याचा मृत्यू? टाचणी टोचल्यामुळे। प्रत्यक्ष काय होतं? टाचणी टोचली जाते। पोस्टमार्टमचे रिपोर्ट असं सांगतो की त्याचा मृत्यू सर्पदोष म्हणजे विषारी सर्पाच्या दोषामुळे झालेला आहे, हे सिद्ध झालेलं आहे, संशोधनाने ते सिद्ध केलेलं आहे, प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिलेलं आहे। का घडत असतं ते? तर मेहनत हेच एक औषध आपल्याजवळ आहे, मेहनतीला पर्याय नाही। त्याचं स्मृती म्हणतो उदाहरण आपल्या ठिकाणी या ठिकाणी आहे प्रियंकाताई, आपल्यासारखंच विद्यार्थी दर्शक ज्यांनी आता या ठिकाणी काव्यसंग्रह या ठिकाणी ज्यांचा प्रकाशित झाला त्या रुपालीताई, की त्यांच्या नावानं हे गाव ओळखलं जावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली गेली। खरं म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी कोण होणार, आपण आपल्याला प्रश्न विचारावा आपण कोण व्हायचं, आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय व्हायचं ठरवलंय का? परीक्षा देऊन
दीदी सारखं पियासा नाही तर मग डॉक्टर व्हायचं. आपल्याला जर माहिती असेल की मला काय व्हायचं तर त्या दिशेने आपल्याला जाता येत. आपण मनात ठरवलं तर ते होईल, मनात नाही ठरवलं तर ते होत नाही. जिथे जागा मिळेल तिथे जायचं असं जर ठरवलं तर आपण भरकटले जाऊ शकतो, पण मला या ठिकाणी जायचं असं जर ठरवलं तर नक्कीच आपण त्या ठिकाणी जायला यश मिळवू शकतो. या ठिकाणी आपल्याला मला उदाहरण द्यावं असं वाटतं की आपण जो विचार करतो त्या विचाराचा केवढा परिणाम होतो. आपण जो विचार करतो त्या विचाराचा आपल्या शरीरावर आणि आपल्या प्रगतीवर खूप मोठा परिणाम होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्याला कसं घडवायचं आहे, आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे ते स्वतःला प्रश्न विचारून स्वतःच निश्चित करणं गरजेचं आहे. आमच्या शाळेमध्ये सुद्धा असं असताना एका वर्गामध्ये आम्हाला आमच्या गुरुजींनी आमच्या शिक्षकांनी विचारलं की तू कोण होणार. लगेच कोणीतरी विचार उभं राहिलं म्हणे मी APJ अब्दुल कलाम होणार, मी पंडित नेहरू होणार, काहींनी सांगितलं मी सचिन तेंडुलकर होणार. असं विचारता विचारता एक विद्यार्थी उभा राहिला आणि त्याने सांगितलं मी अनिल झोपे होणार. मी कोण होणार, माझ्या नावानं मी ओळखला जावा एवढी आपली आपला विचार मनात असेल ते आपल्याला करता येतो. या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे आपल्या विचाराचा केवढा मोठा परिणाम होतो याच्यासाठी एक गोष्ट मी आपल्याला सांगेल. अमेरिकेमध्ये एका कैद्यावर मनाचा परिणाम शरीरावर कसा होतो हे तपासण्यासाठी मोठं करूया, समाजाचं नाव मोठं करूया, आपल्या ज्या शाळेत आपण घडलो त्या शाळेचं नाव मोठं करूया यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल संस्थेचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.